ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरमधील शेतकरी बाळकृष्ण पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मुंबई विद्यापीठासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या 22 तारखेला ते आत्मदहन करणार असल्याची माहिती पोलीस आणि मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे दिली आहे. बाळकृष्ण पाटील हे अंधत्व असून शेतकरी आहेत. त्यांच्या मिळकतीची मानेरेगाव या ठिकाणी जागा आहे. या संदर्भात जेठा पुरस्वानी आणि बाळकृष्ण पाटील यांच्या जमिनीचे वाद सुरू आहेत. दरम्यान बाळकृष्ण पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात रवींद्र सिंह पुरन सिंग हे मुंबई विद्यापीठासमोर आत्मदहन करणार आहेत. रवींद्र सिंह यांनी मुंबई विद्यापीठाकडे माहितीच्या अधिकाराखाली कॉलेजचे दस्तऐवज मागितले होते, परंतु संबंधित अधिकारी जाणूनबुजून माहिती लपवत असून उघड करत नसल्याचा आरोप रवींद्र सिंह यांनी केला आहे. अनेकदा मुदतवाढ अपील करूनही माहिती मिळत नसल्याने अखेर रवींद्र सिंह पुरन सिंग यांनी मुंबई विद्यापीठाला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 22 तारखेला ते मुंबई विद्यापीठासमोर आत्मदहन करणार असून याला संपूर्ण जबाबदार संबंधित विद्यापीठ अधिकारी असतील असा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई पोलीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक पोलीस स्टेशन यांना ईमेलद्वारे माहितीही दिली आहे. प्रकरण असं आहे की आमच्या जवळचे 20 वर्षापासून आमच्या जवळ एक असलेले अंबरनाथ गावचे बाळकृष्ण धर्माजी पाटील हे व्यवसायाने शेतकरी आणि त्यांची जी जमीन आहे मानेरेगाव ग्रामपंचायत मारण्या सध्याची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येते. तर त्या ठिकाणी त्यांची जमीन त्यांच्या मालकी हक्काची असून त्याबाबत आम्ही सर्व दस्त बघितले असता येण्याची ऑर्डर असो किंवा सातबारा असो फेरफार असो टॅक्स पावती असो लाईट बिल असो किंवा इंडेक्स 2 ह्या जेवढ्या दस्त आहेत त्यांच्या नावे आम्ही अगोदर चौकशी केली की बाबा मालकी हक्क त्या ठिकाणी बाळकृष्ण धर्माजी पाटील यांचा आहे आणि त्या ठिकाणी जे SST कॉलेज उभारणी झालेली आहे त्याचा बांधकाम परवाना देखील धर्माजी बाळकृष्ण पाटील यांच्या नावाचाच आहे. धर्माजी बाळकृष्ण पाटील यांच्या नावाचा बांधकाम परवाना आहे. ती 3 मजली तळमजला ही इमारत बाळकृष्ण धर्माजी पाटील यांच्या नावानेच बांधकाम आहे. बांधलेली पण मीच आहे ती. बांधलेली बांधकाम केले त्याच्यावर. त्या ठिकाणी SST कॉलेज हे स्थापन केलं जेठा चंचलदास पुरस्वानी यांनी. त्यामध्ये त्यांचा काय जो व्यवहार झाला होता त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की बाबा महिन्याला मी तुम्हाला 3,25,000 रुपये भाड्यापोटी देतो. परंतु त्याने काय ठराविक थोडी रक्कम दिली म्हणजे किरकोळ. त्यानंतर त्याने सर्व काही व्यवहार वगैरे सर्व काही बंद केला. बोलणं चाललं बंद झालं. संबंध त्याने तोडले. त्यानंतर ह्या प्रकरणाबाबत मी जातीने लक्ष घातल्यानंतर आम्हाला असं समजलं की ह्या कॉलेजला जी मान्यता घ्यावी लागते ती मुंबई विद्यापीठातून घ्यावी लागते. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठात गेलो. त्या ठिकाणी मी माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार 1 ने असे 2 टाकले. त्या माहिती अधिकाऱ्यामध्ये मी अशी माहिती मागितली की सदर कॉलेज हे स्थापन करत असताना तुम्हाला कोणकोणते दस्त सादर केलेले आहेत, रजिस्ट्रेशनचे दस्त आहेत का, दस्त सादर करत असताना जमीन मालकाचा नाअर्क दाखला घेतला आहे किंवा नाही, या सर्व दस्त हे त्याची मागणी मी माहिती अधिकाऱ्यात केली. ती माहिती आधार माहिती टाकत असताना मी युनिव्हर्सिटीला जे दुसरी माहिती अधिकार टाकला होता त्यामध्ये स्पष्ट हे उद्देश आहे की त्यामध्ये विद्यापीठाने कुठले दस्त घेतले पाहिजेत. विद्यापीठाकडं असा एक नियम आहे की त्यांनी अमुक दस्त म्हणजे 1 ते 10 काय दस्त लागतात, कुठल्या प्रकारचे दस्त घेतल्यानं तुम्हाला मान्यता प्राप्त होती, ती मागणी त्यांना मी केली होती. अच्छा हे दस्त त्यांच्याकडे उपलब्ध आहेत विद्यापीठात, ते त्यांचे आहेत ना. तर ते दस्त देखील मला देण्यात आले नाहीत. 90 दिवसाचा कालावधी गेला. संपूर्ण कालावधी गेल्यानंतर देखील मी त्यांच्याशी समोर जाऊन समक्ष चर्चा केली
की एवढं मी तुम्हाला पत्रव्यवहार केला सगळं करत असताना देखील तुम्हाला आजपर्यंत मला तुम्ही त्याचं काही उत्तर दिलेलं नाही. मग त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला, मला पत्र पाठवले आणि पत्र पाठवून त्यामध्ये एक असं पत्र होतं की आम्हाला तुम्ही 15 दिवसाची मदत द्या. 15 दिवसाचे 2 महिने होऊन गेले तरी देखील मला माहिती आधार कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही. ही सर्व बाजू तपासल्यानंतर मी स्वतः असा निर्णय घेतला की ही शेतकरी बांधव ज्या वेळेस राज्य शासन किंवा कुठलाही अधिकारी सांगतो बाबा शेतकऱ्यांना न्याय द्या, मग शेतकऱ्यांचा न्याय भेटत नसेल तर माझ्यासारखा एक वयस्कर वयोवृद्ध माणूस, आज मी 23 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा सचिव आहे आणि माझ्याकडे यांनी आपलं गारण सांगितलं, त्यावेळेस मला असं समजलं की यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला म्हणून मी, मला न्याय न भेटल्याने, न्याय तर मलाही भेटायला पाहिजे, मला उत्तर आले पाहिजे, ती ह्यांना न्याय न भेटल्या कारणाने मी 22 तारखेला गुरुवार येतोय, त्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून अचानक 11 ते 5 या दरम्यान अचानक मी आत्मदहन करणार आहे आणि या भूमिकेवर मी ठाम आहे. आणि जर मला त्या ठिकाणी काय कमी जास्त झालं त्याला सर्वस्वी मुंबई विद्यापीठाचे सध्या असलेले कुलगुरु डॉक्टर रवींद्र कुलकर्णी साहेब, जॉईंट सेक्रेटरी दीपक विसावे, त्या ठिकाणी भारती मॅडम आणि जो कोणी प्रशासक या आपल्या ज्या या माहिती अधिकार कक्षामध्ये जे कोणी येते अधिकारी ते सर्व यांना माझ्या मूर्तीस जबाबदार असतील, ही माझी शेवटची भूमिका आहे. टोकाचं पाऊल उचलणं म्हणतात माझ्यासारखा माणूस 4-4 महिने त्या विद्यापीठात फेऱ्या मारतोय, तुम्ही माहिती अधिकार उत्तर का देत नाही? तुम्ही नाही म्हणून उत्तर द्या ना, आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही म्हणून उत्तर द्या, ते देखील तुम्ही दिलेलं नाही, मग समाधान कसं व्हायचं? आता मला वाटतं ह्यामध्ये कॉलेज तुमचं ज्या ठिकाणी हे कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ज्याचं आम्ही नाव ऐकलंय, जटा चंचदास पुरोसन, यांच्यात त्यांचा काहीतरी मिली बघत असेल, कुठेतरी यांचा काहीतरी व्यवहार झाला असेल, म्हणून विद्यापीठ आम्हाला नाकारतंय. आज उद्या आम्ही बघू करू देतोय, आम्हाला वेळ द्या. ती वेळ संपून गेली ना, आता 4 महिन्याचा कालावधी झाला. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, मी माघार घेणार नाही, पण माझ्या मृत्यूस कारणीभूत विद्यापीठ आणि दुसरं विद्यापीठ तर आहेच, परंतु मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी देखील तक्रार केलेली आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांना मी लेखी पत्र दिलं, वैयक्तिक त्यांच्या पीएनना देखील मी भेटून आलोय, परंतु आज तागा त्यांच्याकडून देखील न्याय मिळाला नाही, ह्याला राज्य शासन देखील जबाबदार असेल, राज्य शासन देखील ह्याला जबाबदार असेल. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.